कारण मुळात ही निवडणूक दोन पक्ष दोन उमेदवार अशी राहिलेलीच नाही. ही निवडणूक गेली 10 वर्ष ज्या मोदी सरकारनं सर्वसामान्य जनतेचा अपेक्षा भंग केला, सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत बेरोजगाराच्या खाईत लुटलं, ते मोदी सरकार विरुद्ध सर्वसामान्य भारतीय जनता ही अशी निवडणूक झाली. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे जे मी सातत्यानं सांगतोय की मला असं वाटलं होतं लढत तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याशी होईल, परंतु समोर डमी उमेदवार आला तेव्हा थोडस शल्य वाटलं. कारण मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना दगा देऊन ज्या पक्षात खरं तर उडी मारली त्या मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मनातले पहिल्या पसंतीचे उमेदवार हे समोरचे उमेदवार नव्हते हे नाशिकमध्ये घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कळलं. त्यांनाही दगा देऊन ज्या पक्षात उडी मारली त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलेही पहिल्या पसंतीचे उमेदवार हे नव्हते हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. पण तरी त्यांच्याविषयी फारसं भाष्य करणार नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि एक शिवभक्त या नात्यानं या महाराष्ट्राची संस्कृती चांगलीच जाणतो. कारण समोरून सातत्यानं एक वैयक्तिक टीकेचा आधार घेतला जातो. बारामती लोकसभा मतदारसंघ असेल, शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल, सातारा असेल, माढा असेल, प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक टीकेचा आधार घेतला जातो. पण यामध्ये देशाचे प्रश्न हे कुठेच घेतले जात नाही. समोरच्या उमेदवारांनी आधी सांगितलं 2019 बदला घ्यायचा आहे, बदला. त्यानंतर सांगितलं ही शेवटची निवडणूक आहे. आणि खरोखर पाटील साहेब हा प्रश्न पडला की हे सगळं मी माझं माझ्यासाठी यापेक्षा ही देशासाठीची निवडणूक आहे, ही देशाची निवडणूक आहे. कुणाची पहिली निवडणूक असो का कुणाची शेवटची निवडणूक असो, याने देशातल्या महागाईचा प्रश्न सुटणार नाही, याने देशातल्या बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही, याने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळण्याचा प्रश्न सुटणार नाही. आणि म्हणूनच ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हाती घेतली हे ठाई ठाई जाणवतं. म्हणजे एक तर चढाओढ लागली, जुन्नर तालुका असो, खेड तालुका असो, आंबेगाव तालुका असो, शिरूर हवेली असो, हडपसर असो, भोसरी असो, ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी सर्वसामान्य जनता सांगते आमच्याकडून जास्त लीड असेल, आमच्याकडून जास्त लीड असेल. हे जेव्हा सर्वसामान्य जनता सांगते तेव्हा हा विश्वास पडतो.